नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. या महाराष्ट्राची राजधानी तसंच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आपल्या मुंबईमध्ये कशा पद्धतीनं अतिक्रमण होत आहेत, तीही काही विशिष्ट भागात कशी फोपावत आहेत आणि त्याकडं प्रशासनाचं कसं दुर्लक्ष होत आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मित्रांनो, या माहितीकडं केवळ एक माहिती म्हणून बघून चालणार नाही, तर ही अतिक्रमण होण्यासाठी कुणाचं पाठबळ मिळतं आहे, अशा प्रवृत्ती ज्या वाढीला लागलेल्या आहेत त्यांच्या वाढीसाठी कुणाचं बळ मिळतं आहे, देशाच्या बाहेरच्या शक्ती अशा राजरोस आपल्या भागात शेजारी आपलं बस्तान बसवत असताना आपले राज्यकर्ते असोत किंवा प्रशासनातील अधिकारी असोत यांचा कानाडोळा का होताना दिसत आहे, हे आणि असे अनेक प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाहीत. आज नितेश राणे यांनी काही व्हिडिओ आणि काही छायाचित्रांच्या माध्यमातून हा प्रकार उघड केलेला आहे. त्यावर आता राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, ही काय भूमिका घेतात याकडे आता खरं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मुंबईत अशा पद्धतीची जी अतिक्रमणं झालेली आहेत त्यावर काय कारवाई होणार का, हे पाहणंसुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आज नितेश राणे यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर सामान्य नागरिक खरोखर विचार करू लागलेला आहे. अर्थात ही गोष्ट पहिल्यांदाच त्यांनी सांगितली असं नाही, पण माध्यमांच्या समोर उघडपणानं पुराव्यानिशी दाखवण्याचं धाडस आज नितेश राणे यांनी केलेलं आहे. म्हणजेच आपल्याच देशात जन्माला आलेल्या आपल्याच माणसाला शासन दप्तरी एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा साधा रहिवासी दाखला द्यायचा असेल, तर तो दाखला किंवा ती परवानगी घेण्याकरता त्याला संबंधित शासकीय कार्यालयात किती वेळा हेलपाटे मारावे लागतात, किती जणांना तोंड द्यावं लागतं, पैसे खर्च होतात, वेळ तो जातो, हा तर विषय वेगळा, पण ती परवानगी मिळवता मिळवता नाकी न आल्याशिवाय राहत नाही. आणि इथे तर बांगलादेशी लोक रोहिंगे येतात काय, राहतात काय आणि आधार कार्ड मिळवतात काय, हा कसला प्रकार म्हणायचा. बाहेरील देशातील लोक मुळात इतक्या राजरोसपणे इथे येतात आणि आपल्याच सरकारचे अधिकृत डॉक्युमेंट तयार करतात, ही साधी सोपी आणि सहज घेण्यासारखी गोष्ट नाही. या बाबतीत सरकारनं अत्यंत गांभीर्यानं लक्ष देऊन असे प्रकार अनधिकृत पद्धतीनं जी कागदपत्रं तयार केली जात आहेत, इथं राहिलेले लोक कोण आहेत, त्याचा आधी कसं सर्वेक्षण करता येईल, असे लोक कसे हुडकून काढता येतील, त्यांची वंशावळ काय आहे, अशा तांत्रिक बाबी तपासून त्यांना आधी इथून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. ज्या अर्थी अशा लोकांचा ओघ इथं वाढतोय दिवसेंदिवस, त्या अर्थी त्यांना इथं कोणीतरी संरक्षण देत आहे. इतकं हे साधं आणि सोपं आहे. त्यांची व्यवस्था अगदी इमानी इद्वारे इथं केली जाते. मग हे जे लोक त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत ते लोक कोण आहेत, कोणाच्या इशाऱ्यावर हे सर्व काही चाललेलं आहे. आधार कार्ड वगैरे महत्त्वाची कागदपत्रं तयार होतात म्हणजे प्रशासनात कोणकोण धारीतले शुक्राचार्य बसलेले आहेत याची पाळंमुळं शोधून काढणं आज या राज्यातील गृहविभागापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. केवळ या राज्यातीलच नाही तर देशात ज्या यंत्रणा काम करत आहेत, मग त्यात NIA सारख्या गुप्तचर यंत्रणांनी यामध्ये प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी जो अतिक्रमणाचा उल्लेख केलेला आहे तो केवळ झोपड्या वगैरे नाहीत तर धार्मिक प्रार्थनास्थळं तिथं निर्माण होत आहेत. आणि एकदा एखादं प्रार्थनास्थळ उभं राहिलं, त्या ठिकाणी रोजच्या उपासना पद्धती सुरू झाल्या की त्या अनधिकृत असल्या तरी त्याला हात लावणं कठीण होऊन बसतं, कारण तो त्या विशिष्ट समूहाच्या श्रद्धेचा विषय होऊन बसतो. एकदा अशी प्रार्थनास्थळं निर्माण झाली की आजूबाजूच्या परिसरात वस्त्या वाढू लागतात आणि मग अशा वस्त्यांमध्ये बांगलादेश सारख्या देशातून येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होते. आणि हे लोक भारतात येऊन मुंबईमध्ये येऊन करतात काय, त्यांचा इथं येण्याचा इरादा काय आहे, त्यांचा रोज उद्योग काय असतो, यावर बारकाईनं लक्ष देण्याची खरी आवश्यकता आहे. नितेश राणे यांनी पत्रकारांनाच एक प्रश्न केला की कॅमेरा घेऊन तुम्ही अशा एखाद्या विशिष्ट भागामध्ये जावा आणि शूटिंग करून दाखवा, तिथं उभं राहण्याचं धाडस तरी होतं का ते बघा, ते पहा, म्हणजे याचा अर्थ काय आहे. तर आपल्याच देशात आपल्याच भागात आज आपल्याच लोकांना तिथं जाऊन 2 मिनिटं उभं राहण्याची मुभा नाही किंवा परवानगी नाही, म्हणजे तिथं इतकी दहशत आहे. आज नितेश राणे यांना हेच म्हणायचं आहे. हा देश मुळात बहुसंख्य हिंदूंचा आहे, भारत म्हणजेच हिंदुस्थान आहे. या हिंदुस्थानात जर हिंदूंना एखाद्या ठिकाणी कुणाच्या तरी परवानगीची गरज असेल जाण्याकरता किंवा इथं त्यांनी यायचंच नाही असं जर का चित्र असेल, तर हे वास्तव भयान आहे.
मुंबईमधील मानखुर्द असेल, शिवाजीनगर असेल, नागपाडा असेल, डोंगरी असेल, अशा काही विशिष्ट भागांचा नितेश राणे यांनी उल्लेख केलेला आहे. हा भाग ज्या झोनच्या हद्दीत येतो त्या झोनच्या पोलीस आयुक्तांना आणि त्या भागातील पालिका अधिकाऱ्यांना कालबद्ध मर्यादा आखून देऊन अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. हे केवळ मुंबईमध्येच घडतं असं नाही, तर जे आपले गडकिल्ले आहेत तिथेही असाच प्रकार सुरू आहे. मध्यंतरी राज्य सरकारनं कारवाई केलेली आहे, या कारवाईचं स्वागतच झालं. मात्र अतिक्रमण करणं आणि दगडाला चुना फासून चादर चढवून त्या ठिकाणी प्रार्थनास्थळ निर्माण करणं आणि एखादी वस्ती तयार करणं ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी असे प्रकार होऊच नयेत यासाठी पोलीस, महसूल प्रशासन आणि शहरी भागामध्ये पालिका प्रशासन यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना वेगळं असं काही करण्याची गरज नाही. या यंत्रणांचं जाळं, खबऱ्यांचं जाळं हे खूप मोठं असतं. पोलिसांना तर त्यांच्या हद्दीमध्ये एखादा पत्त्याचा डाव जरी चालू असेल तर ते समजतं आणि पोलीस त्यावर कारवाई करतात. पालिका हद्दीमध्ये एखादी चहाची टपरी उभी राहिली किंवा एखाद्या वडापावची गाडी सुरू झाली तर तीही पालिका प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तत्काळ समजते, त्यावर कारवाई केली जाते किंवा ती कारवाई होऊ नये म्हणून जे सोपस्कार केले जातात, पार पाडले जातात, तेही केले जातात. तर इतकी मोठी बांधकामं होत असतील आणि त्यातल्या त्यात प्रार्थनास्थळं निर्माण होत असतील आणि तीही विशिष्ट समाज सोडून अशा समाजाला तिथं जाण्यास मज्जा होत असेल तर त्या भागातील प्रशासनाला हे माहिती होत नाही असं नक्कीच नाही. त्यामुळं त्या भागातील प्रशासनावर याची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. जर अशा पद्धतीनं कारवाया झाल्या नाहीत तर आज मुंबईमध्ये विशिष्ट भागात असे प्रकार सुरू आहेत ते सरसकट व्हायला वेळ लागणार नाही. त्यावेळी हे केलं असतं तर बरं झालं असतं असं झालं नसतं अशा बोलण्याला, या जरतरच्या बोलण्याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळं प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी याचं गांभीर्य ओळखून तातडीनं युद्ध पातळीवर कारवाईला सुरुवात करण्याची गरज आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.